बोर रनिंग आज प्रथमेश रिसॉर्ट्स ऑफ प्रवास सोबत पुण्याचा सुवास। मित्रांनो, आज चाप्टर हेड आमच्या सॅटरडे क्लबची एक छोटीशी ट्रिप आहे फुल डे। सो चला तर मग, तुम्ही पाहताय माझ्या बॅकग्राऊंडला छान असं धुकं पडले आणि मी सध्या सकाळी सकाळीच इकडे बाहेर आलेलो आहे। देशपांडे सर येत आहेत मला पिकअप करायला। चला तर मग देशपांडे सरच्या गाडीवर बसूया आणि निघूया ट्रिपला। कारण आपल्याला बसमधून जायचं आहे। सो जाऊया खांडसरी चहा पिऊया। सो सकाळी धुकं दिसतंय सरीवर सरी खांडसरी। चेअर्स। येस। सगळे लोक आलेले आहेत आणि इकडे गणेशचा वाढदिवस आहे, तो इकडे खांडसरी चहावर सेलिब्रेट केलेला आहे। अजून बस समोर येऊन थांबलेली आहे। सो बसने आता निघूया प्रथमेश रिसॉर्ट। सो टूर निघाले आहे प्रथमेश रिसॉर्टला। मग हॅलो 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 सगळे जागे झाले। आमचा हाच उद्देश होता। हे बघा दिसाल आता बघा। सो हे सगळे पुणे शहरातल्या सगळ्या सुंदर तरुणी इकडे बघा। तरुणी म्हटल्यावर तरुणांकडे कसे करतो मी इकडे हात करतो असं। सो आकडे वाकडे कोण आहे तिकडे? सगळे आलेले आहेत आणि प्रथमेश रिसॉर्टला निघालो आहे। चला भेटूया प्रथमेश रिसॉर्टला आणि हे सगळे उद्याच्या व्हिडिओ मध्ये बोला। आकडे वाकडे आणि बाकी सगळे माकडे। असं स्वतःला माकडे म्हणून गेला सुद्धा धैर्य लागत। भेटूया प्रथमेश रिसॉर्टला। मागे दिसतंय तुम्हाला प्रथमेश रिसॉर्ट आणि चला मग आज जाऊ आणि प्रथमेश रिसॉर्ट एन्जॉय करूया। सो दिवसभर प्रथमेश रिसॉर्ट। सो आपण प्रथमेश रिसॉर्टला आलेलो आहोत आणि इकडे गार्डनमध्ये छान छान प्रतिकृती ठेवल्यात। मगर तुम्ही आताच पाहिली, हा पक्षी आहे म्हणजे हा डस्टबिन आहे, याच्या तोंडामध्ये आपण खाऊ दिला की तो डस्टबिनसारखा कचरा होत कचरा तिथे गोळा केला जातो। असं पुढं छान बाजूला लॉन आहे आणि पुढे त्याचं जुनं वाट तयार केलेली आहे। इथे छान गोरिलाच्या दोन प्रतिकृती आहेत, मागं लव असं लिहिलेलं आहे। सो एक फॅमिली बसलेली असं पण हरकत नाही। इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी छान झोपाळे वगैरे आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत आल्या आल्या ब्रेकफास्ट करायला, कारण पेटपूजा आल्या आल्या सकाळी खूप महत्त्वाची आहे। सो चला जाऊ ब्रेकफास्ट करू। इथं राहायची पण छान सोय आहे, टेंट्स वगैरे आहेत, ते टेंट्स आपल्याला दिसतील जाता। सो टेंट्समध्ये इथं आपण म्हणजे मुक्कामालासुद्धा येऊ शकतो। हे पहा, हे टेंट्स आहेत इथे, आपण छान रूम्स असतात या आणि आतमध्ये आपण मुक्कामाला येऊ शकतो किंवा इकडे डेस्टिनेशन मॅरेज किंवा एखादा तुमचा कुठलाही एखादा मंगल सोहळा तुम्ही इकडे डेस्टिनेशनवरसुद्धा करू शकता। खूप छान राहायची सोय आणि वातावरण खूप छान आहे आणि खरं सांगायचं तर आज डेव्हलपमेंट खूप छान केली आहे। सो त्यामुळे इकडे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटल्याशिवाय राहत नाही। सो जाऊया आणि करूया ब्रेकफास्ट। हा आहे डायनिंग हॉल। सो काय आहे आजचा ब्रेकफास्ट पाहूया। सो इकडे बुफे मांडलेला आहे। सो तुम्हाला ब्रेकफास्ट दिसतो आहे, ही आहे शिरा पोहे। मागे छान छान चित्र काढले आहेत, शिरा पोहे आहेत, इडली सांबार, इकडे बरेच मेन्यू आहेत सकाळी। सो मी घेतलेलं आहे पोहे, थोडंसं शिरा, चटणी आणि ब्रेड जाम बटर। सो ब्रेकफास्ट सुरुवात केली, आल्या आल्या पहिल्यांदा ब्रेकफास्ट आहे। पोहे, शिरा, ब्रेड बटर, जाम, चटणी, छोटे छोटे वडे आहेत। सो तर आता ब्रेकफास्ट करू पहिल्यांदा आणि पुढचा कार्यक्रम काय देतो। सो ब्रेकफास्ट सुरुवात केली, आल्या आल्या पहिल्यांदा ब्रेकफास्ट आहे। पोहे, शिरा,
ब्रेड बटर जाम चटनी छोटे छोटे वडे आहेत. सो तर आता ब्रेकफास्ट करू पहिल्यांदा आणि पुढचा कार्यक्रम काय आहे. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं आपण आपले आपण एक व्हिडिओ बनवला होता मागं प्रथमेश रिसॉर्टचा, ते डोंजे सिंहगड रोडचा आहे. हे सातारा रोड म्हणजेच आपल्या खेड शिवापूरच्यामधून आतमधलं असलेलं प्रथमेश रिसॉर्ट आहे. फूड ठीक आहे पण ॲक्टिव्हिटीज खूप आहेत. सो ॲक्टिव्हिटीज करायला इथं यायला हरकत नाही. सो आता काही मेंबर आपल्या ॲक्टिव्हिटीज करत आहेत, ते आपण पाहूया. मी तुम्हाला दाखवतो ॲक्टिव्हिटीज. खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत. गार्डन्स खूप छान आहेत तिकडच्यापेक्षा इकडे. आणि विथ फॅमिली तुम्ही एक दिवस यायला इथं अजिबात हरकत नाही. छान आहे, मस्त. आणि काय होतं, दोन मधले मध्ये 12 असतो. ते पण फास्टेस्ट फास्ट आहे ते. आणि त्यांना जे लगेच बसतात ना, दोन इकडे असतात दोन इकडे, मधले जे असतात ना दोन, त्यांना पाय ठेवायला लागा. नेमकं मी इकडे बसलो तर हवेतच ते चष्म्यावर गॉगल त्यांनी लावायला लावला मला. केस असे उभे राहतात. अरे तो देशपांडे देश इकडेच राहील, पांडे तिकडे राहतील. पकडे अरे हे सिंगापूर सिंगापूर सिंगापूर. थोडंसं फोटो सेशन चालू आहे आणि स्वतःचा फोटो काढायला अशी लोकांची तारांबळ गर्दी उडालेली आहे आणि फोटोग्राफरसुद्धा रेडी आहेत. चला तर क्लिक करूया फोटोज. क्लिक क्लिक क्लिक. सो असं फोटो काढूया. आणि आता भूक लागलेली, अवघड आहे बरं का, इथे लंचची वेळ झालेली आहे. सो चला तर लंचला आम्ही आलो आहोत लंचला. आणि बराच काय काय मेनू आहे. सूप आहे, लेमन कोरिएंडर, नेहमीप्रमाणे भाज्या आहेत, रोटी, राईस, दाल आणि स्वीट. सो असं सगळं भरगच्चं मेनू आहे. सो मेनू इकडे सॅलड वगैरेसुद्धा आहे. आणि मागं छान पेंटिंग्स काढले आहेत नेते मंडळी यांच्या. सो जेवण घेतलेलं आहे, पनीर, दाल, इकडे भाजी आहे, मिक्स भाजी आणि रोटी. सो असं सो ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर मीटिंग झाली, ॲक्टिव्हिटीज झाल्या, आता लंच. सो चला लंच करूया. हा सॅटर्डे क्लबचा टी शर्ट घातलेला आहे, पेहराव चेंज केलेला आहे आणि आता करूया लंच. हा छान स्विमिंग टँक इकडे आहे. इथे गाणी लावलेली आहेत पण मी ते दाखवू शकत नाही, याचं कारण कॉपीराईट येईल, तुम्हाला माहीतच आहे. इकडे सगळं असं छान मस्त. आणि विथ तुम्ही फॅमिली आला तर तुम्हाला अजून आनंद मिळेल इकडे. सो इकडे रेन डान्स आहे, इकडे अजून एक छोटा स्विमिंग टँक आहे. सो स्विमिंग टँकवर मजा इकडे प्रथमेश रिसॉर्टमध्ये तुम्ही करू शकता. आणि विथ फॅमिली आला तर तुम्हाला अजून मजा करता येईल नक्कीच. सो ग्रेट टेबल टेनिससुद्धा आहे, स्पोर्ट्ससाठी एक वेगळी रूम आहे ही टेबल टेनिस.
सो इकडे कॅरम सुद्धा आहे, इंडोर गेम्स ॲक्टिव्हिटी बऱ्याच इकडे तुम्हाला पाहायला मिळतील. सो हे लोक खेळतात कॅरम. 4G आणि 5G जमाने दर्शनजी आणि सौमित्रजी यांच्या बरोबर खाऊया भजी. काहीतरी पेक्षा जा रे ताजी भजी खाणारे सौमित्रजी. ताजी ताजी भजी खाऊ आजच्या आजी नाहीतर घरी आगवल आगवल आजी. आणि चहा पिणारे दर्शन जोशी जे लोकांना पाणी पाजतात स्वतः चहा पितात मात्र. आणि नाशिकचे पुजरी परत देशपांडे सर. आणि सोलापूरचे टायगर व्हॅली, सोलापूरचे करुणानिधी टायगर व्हॅली हँड, सोलापूरचे यंग करुणानिधी. आणि चहा सांडणार आहे तिकडे, हळद भजी खाणार आहे तिकडे, एक बिस्किट खाणार आहे, चहा सांडलेले, चहा सांडलेले आणि वाढदिवस असलेले. वाढदिवसाच्या दिवशी चहा सांडणार आहे. एक वर्षाने वय वाढलेले गणेश सावंतवाडीचे सांत्वनवाडी असं नाव आता चाललंय तुम्ही. आणि रिफ्लेक्टर विनोद नांगर घालून भजी खाणारे विनोद बांगर. आता प्रथमेश सोडला बाय म्हणायची वेळ आली. आता जाऊया, जाताना काही व्हिडिओ दाखवत नाही. सो प्रथमेश रिसॉर्ट आपण डोंजेचं पाहिलं होतं, हे आहे आपल्या खेड शिवापूरचं. सो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि करत रहा प्रवास सोबत पुण्याचा सुहास. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.